यूथ सुपर वन सत्याचा बुलंद आवाज। कोपरगाव शहराच्या वैभवात भर घालणारे ऐतिहासिक घड्याळ येत्या एक महिन्यात बसविण्यात यावे। तसेच बस स्थानकावरील जकात नाक्यावर वाजणारा भोंगा पुन्हा सुरू करावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नगरपालिकेच्या वाचनालयाच्या नूतन इमारतीची पाहणी करताना करण्यात आली आहे। यावेळी मनसेचे सुनील फंड, संतोष गंगवाल, अनिल गायकवाड, योगेश गंगवाल आदी उपस्थित होते। कोपरगाव शहरातील गोदम गल्ली या ठिकाणी असणाऱ्या जुनी नगरपालिका वाचनालयाची इमारत पाडण्यात आली। या इमारतीच्या वरच्या मजल्यावर चारही दिशांनी चार ऐतिहासिक घड्याळ होते आणि याच इमारतीवर पहाटे 5 वाजता भक्तिगीत भूपाळी वाजले जात असे। तसेच बस स्थानक परिसरात जकात नाक्यावर पहाटे 5 वाजता आणि रात्री 8:30 वाजता भोंगा वाजवला जात असे। नगरपालिकेचे जे जुनी इमारत होती ती पाडायचं काम चालू या ठिकाणी झालं होतं। त्या ठिकाणी आम्ही सुनील भाऊ फंड होते, संतोष भाऊ गंगवाल होते, योगेश भाऊ, मी, अजून आमचे मनसैनिक आम्ही इथं आलो आणि त्यांना सांगितलं का तुम्ही ही इमारत पाडताय, नवीन इमारत करताय, चांगलं आहे, पण हे जे आमचं ऐतिहासिक घड्याळ होतं हे परत या ठिकाणी बसून द्यावे। आम्ही हे त्यांना सांगितलं, त्यांनी आम्हाला आश्वासन पण दिलेलं होतं। त्या टायमाला पाटील साहेब इंजिनियर होते या ठिकाणी, त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्ही काहीच काळजी करू नका, हे सगळं आहे असंच बसवलं जाईल। पण आज जर पाहिलं तर हे कोणत्याच बाजूनी हे घड्याळ दिसणार, आणि त्या टायमाला दरेकर मॅडम पण होत्या, आम्ही त्यांना पण सांगितलं होतं, तर दरेकर मॅडम तुम्ही काही काळजी करू नका, तर आमचं असं मत आहे जर अगर तुम्ही जर हे लवकरात लवकर केलं तर ठीक आहे, नाही तर आम्ही रोज नगरपालिकेत येऊन एक महिन्यानंतर रोज येऊन तिथं भोंगे वाजवणार, आम्ही भोंगे वाजव आंदोलन आम्ही चालू करणार आहे। आणि आम्हाला गॅरंटी आहे का नगराध्यक्ष साहेब हे करतील, आम्हाला विश्वास आहे त्यांच्यावर, पण त्यांनी एक महिन्याच्या आत एवढे करावा असं आम्ही सांगतो, नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने एक महिन्यानंतर भोंगे वाजव आंदोलन चालू होणार आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। गेल्या 2-3 वर्षापूर्वी कोपरगाव नगरपालिके जुनी इमारत आहे ती नगरपालिकेने पाडली होती, तर त्यावेळी जे घड्याळ या जुन्या नगरपालिकेवर जी ऐतिहासिक घड्याळ होतं ते घड्याळ तेच बसवं अशी मागणी आम्ही गेल्या 2-3 वर्षापूर्वी मनसेच्या वतीने नगरपालिकेत केली। आणि आता ती वास्तू, ही जी नवीन वास्तू आहे ती पूर्ण त्वास आलेली आहे आणि ते ऐतिहासिक घड्याळ परत एकदा बसवं असं मनसेच्या वतीने सांगण्यात येत आहे। दुसरं असं आहे का जे बस स्टँड आहे त्या ठिकाणी जकात नाका होता त्या ठिकाणी भोंगा होता, का ज्या सकाळी 4:45 वाजता उठल्यानंतर तो भोंगा वाजायचा आणि संध्याकाळी रात्री 8:30 वाजता तो भोंगा वाजायचा, तर बरेच दिवस झाले ते भोंगा काढून तो काही कोणत्याही ठिकाणी अजून बसवलेला नाही। आणि ती ह्या ज्या वास्तू आहे हे कोपरगाव नगरपालिकेचे कोपरगाव शहराचे हे ऐतिहासिक ठेवाय होता, तो पूर्वत चालू करावा। आणि ह्या जुन्या नगरपालिकेमध्ये 4:45 वाजता भोपाळी चालू असायची, त्या भोपाळीसुद्धा बऱ्याच वर्षीची बंद आहे, ती सुद्धा या नवीन वास्तूमध्ये चालू करावी, का जेणेकरून कोपरगाव शहरामध्ये 4:45 वाजता ही भोपाळीचा आवाज सगळ्या कोपरगाव शहराला जाईल। आणि अशी मनसेच्या वतीने मी मागणी करतो, जय हिंद, जय महाराष्ट्र। नगरपालिकेकडं आमची एकच मागणी आहे की जी कोपरगाव नगरपालिकेची ऐतिहासिक बिल्डिंग होती, तशी कोपरगावात नगरपालिका स्थापन झाली, या ऐतिहासिक बिल्डिंगमधून कोपरगाव नगरपालिकेचा संपूर्ण कारभार या ठिकाणी चालायचा, आणि या कारभाराला साक्ष म्हणून किंवा त्या ठिकाणी जे काम करणारे ऑफिसर आमचे कर्मचारी होते त्यांनासुद्धा त्या घड्याळाची आठवण या ठिकाणी होती की ते ऐतिहासिक घड्याळ या ठिकाणी होतं, अक्षरशः त्याचे काटे हे पितळी होते, आता ते पितळी होते की सोन्याचे होते ते पाडल्यानंतरही ते गुपितच राहिलं। पण मी या नगरपालिकेला एक सांगू इच्छितो की आपण ही जी बिल्डिंग पुन्हा उभी केली तर यावर आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ज्यावेळेस ही बिल्डिंग पाडत होते त्यावेळेस आंदोलन करून की ते ऐतिहासिक घड्याळ जतन करून पुन्हा नव्या बिल्डिंगवर बांधावं लावावं अशी त्यावेळेस आमची मागणी होती। आज मी नगरपालिकेला या ठिकाणी आल्यानंतर काम पाहिल्यानंतर मी सांगू इच्छितो की त्या बिल्डिंगवर पुन्हा आमचं ऐतिहासिक घड्याळ त्या ठिकाणी लावावं, कारण
या ऐतिहासिक घड्याळाला जवळजवळ कोपरगावच्या 2 ते 4 पिढ्या या साक्षीदार आहेत. आणि किती टनाचं ते घड्याळ होतं याचं सुद्धा लोह, त्याच्यातले काटे, त्याच्यातली गोल राऊंड असतील ते सगळे पितळी होते. पण काही जुने लोक आम्हाला म्हणतात ते पितळी नाही, पण त्यावेळेस ज्यावेळेस ते लावलं कमीत कमी 60 वर्ष जवळपासच्या बिल्डिंगला होताले, ते आता कदाचित ते सोन्याचंही असू शकतं. त्याच्यामुळे त्याची चौकशी नगरपालिकेने करावी आणि जनतेला काय आहे ते खरं सांगावं. आणि येत्या महिन्याभरात जर कधी नगरपालिकेने या ठिकाणी ते ऐतिहासिक घड्याळ पुन्हा बसवलं नाही तर त्यांना मनसे स्टाईल आम्ही उत्तर देऊ. ऐतिहासिक घड्याळ असणाऱ्या वाचनालयाच्या इमारतीचे नूतनीकरण करण्यात येणार असल्याने ही इमारत पाडण्यात आली आणि त्यावरील ऐतिहासिक घड्याळ उतरण्यात आले. त्यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने या ठिकाणी होणाऱ्या नूतन इमारतीवर हेच ऐतिहासिक घड्याळ बसवण्यात यावे अशी मागणी करण्यात आली होती. त्यावेळी कर्तव्यावर असणाऱ्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी घड्याळ बसवण्यात येईल असे सांगितले होते. या नूतन इमारतीचे काम पूर्णत्वास गेले असल्याने या इमारतीची 21 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी पाहणी केली आणि या इमारतीवरील असणारे ऐतिहासिक घड्याळ अजून बसवले नसून लवकरात लवकर बसवण्यात यावे, तसेच पहाटे वाजणारी भुपळे आणि वाजणारा भोंगा सुरू करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे. जर 1 महिन्याच्या आत या मागण्या पूर्ण न झाल्यास मनसेच्या वतीने नगरपालिकेत दररोज भोंगा वाजण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. न्यूज सुपरमोनसाठी हापित शेख, कोपरगाव.